काय हो, कसला विचार करताय? काय नाही ग, मेघनाने ती तिची पेटी विसर्जित केली त्याचा. नाही, ती आपली सून आहे, आपल्या मुलाची बायको आहे, हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि विचार करूया. तरुण मुलगी प्रचंड वादळातून हिमतीनं वाट काढत आपल्या घरात विसावली, त्यासाठी तिने तिच्या आठवणींच्या अक्षरशः विजा आणि वारे भरलेली पेटी अशी विसर्जित करताना तिच्या मनात काय खळबळ माजली असेल. कारण तिचं ते प्रेमही खरं होतं ग. तिनं त्याची फसवणूक केलेली नव्हती, त्यानं तिची फसवणूक केलेली नव्हती, त्यांची ताटातूट केली ती सुरेश रावांनी. ह्या सगळ्याचा विचार केला की मग आदित्यने हे कसं आणि काय सहन केलं असेल पुन्हा एकदा जाणवत आहे. सुरेश रावनी तिच्यावर अन्यायच केला, आदित्यने नाही केला. त्यानं मात्र तिला एक संधी दिली, पुन्हा तिच्या प्रेमापर्यंत तिला पोचवण्याची सुद्धा तयारी दाखवली. खूप मोठं धैर्य लागतं याला. मी सांगतो ना, एका पुरुषासाठी खूप कठीण आहे धैर्य आणि त्यासाठी लागणारा संयम. खरंच मला अभिमान वाटतो आपल्या पोराचा आणि आज मेघनाचा सुद्धा. माझ्या मित्रमैत्रिणींची फाईल साधी मला सापडत नव्हती तर केवढा जीव कासावीस झाला होता माझा. तर त्यातल्या कोणावरही माझं काही प्रेम बीम नव्हतं, तरीही इथे तर चक्कस आपल्या सगळ्या आठवणींचा ठेवा असा विसर्जित करून टाकायचा सोपं नाही आहे. पण तिने ती पेटी जपून ठेवली असती अजूनही तर चाललं असतं आपल्याला. चाललं असतं एक वेळ, पण फारसं आवडलं नसतं बहुतेक. असो, तिनं आपल्या त्या आयुष्याचा भाग बंद करून टाकलाय ना. आपणही आता त्या सगळ्या गोष्टींना कायमचा निरोप देऊया. काय? हो. काय ग, अशी का बघतेस? नाही, घाबरू नकोस, रडत बडत नाहीये मी, मूड चांगला आहे माझा. फक्त आता फक्त काय, तुझ्याशी खूप गप्पा मारत बसा असं वाटतंय रे. निवांत लवकर येशील घरी? हे काय? लवकर तर नाही येऊ शकत मी, पण एक काम करू शकतो. काय? जातच नाही ना आदित्य, बरास ना तू. अरे आता आतापर्यंत अर्चुताईंकडून राखी बांधून घेण्या इतपतही फुरसत नव्हती तुला, आणि आज डायरेक्ट दांडी. राखी ठेवून धावलो आणि ते डील सक्सेसफुल झालं ना, तो आज दांडी मारू शकतो मी. अरे काय टाप आहे, कुणी बोलेल? हा अच्छा. हॅपी? हॅपी. बोल, काय बोलायचं होत? असं थोडीच बोलता येतं बटन दाबल्यासारखं. हो का? मग कस? तुझ्या पद्धतीने पूर्वी सारखं गरम गरम कॉफी घेत. डन, यू रिलॅक्स, मी कॉफी घेऊन येते. ओके. अर्चो, फोटो मस्त आलेत हा, पण काय का सगळे सेल्फीज काढलेस की काय तू? अरे असं काय करतोयस? पुढे बघ की काढलेत नाही इतरांचे पण फोटो. हा बघ, माईचा बघ फुगडी खेळतानाचा फोटो कसा आहे. अरे वा,
माईंचा फोटो मस्त आलाय, एकदम ठसठशीत. अर्चू, माईंना मानलं पाहिजे, मनात राग आहे अजून, पण कर्तव्याच्या आड काही येऊ देत नाहीत त्या. सगळं असं व्यवस्थित रितसर पार पाडतात, ते सुद्धा हसत मुखानं. माई कोणाची आहे? हे खरं आहे, अर्थात माणसाची ओळख गुणांवरून पटली पाहिजे, हो की नाही? खोडी काढल्याशिवाय चैन नाही ना पडत तुला. डामरट कुणीकडचा. अर्चू, अर्चू आले आले. अगं हळू, एक दिवस माझ्या कानाचा पडदा फाडशील तू? अर्जू काय असतं, समजा आपल्याला एखाद्याने हाक मारली तर त्याला ओ देताना आपला आवाज किती मोठा असावा याचे गणित असतं. कसं असतं माहितीये का? समजा आता अर्चू ओ कशी द्यायची माहितीये का? समजा अर्चू आपण कसं म्हणायचं, आय लव यू. चहा सांगशील? जा जा, काम आले बघते. काय ग, काय चाललंय एवढं रमत गमत? कॉफी करते ताई, आदित्य आणि माझ्यासाठी. पण आदित्यला काय ऑफिस नाही आज? अहो, त्यांनी सुट्टी घेतली आहे. तुम्ही घेणार कॉफी? हो चालेल ना. काय सुट्टी बिट्टी, काय बाहेर जाण्याचा प्रोग्राम आहे वाटत? घरी बसून मस्त मनसोक्त गप्पा मारायचे. अरे वा, क्या बात. काय काय चाललंय? काय कॉफी? विजया, कॉफी पिण्यासाठी तुम्हाला इतक्या घाईने वरून खाली बोलवलं? कर्म माझं. कॉफी प्यायला कशाला बोलवेन? अगं तुला ती मैत्रिणीला हँडमेड वस्तू द्यायची ना प्रेझेंट. हो, तर आता मुलं नाही आहेत ना, तर शिकवून टाकते तुला पटकन. ओके ओके, माझं आवरले सगळं. हा हा, ताई कॉफी घेणार? काय चाललंय? काय कॉफी सोहळाच आहे की काय? नाही नाही, आज तुमच्या भाऊरांनी सुट्टी घेतली आहे आणि हिचा ना कॉफी विथ आदित्य कार्यक्रम आहे बरं का? ओ का ग, रात्र पुरत नाही वाटत गप्पा मारायला. काय हो, थांब थांब थांब, बघतेस त्याच्याकडे. टी काय, कॉफी काय, थांब. ए अग, कशाला? तू चल माझ्या बरोबर कॉफी घेऊन, तू कॉफी विथ विजया कार्यक्रम कर. तिला जाऊ दे बिचारीला. अगं नाही नाही, ते तर आपण करूया, पण त्याआधी हा इतकी स्टाईल मारत असतो ना, तो खिचाई का थोडा हक बनत आहे ना. धाव धाव आले आले. अर्चू आई, ऐक. कठीण आहे व्हायच, आता हातपाय म्हणून बाहेर आली नाही ना म्हणजे मिळवली. काय आज नाही वाटत ऑफिस मध्ये काम? त्या दिवशी तर 5 मिनिट सुद्धा नव्हती ना तुझ्याकडे राखी बांधून घ्यायला. आज काय फुल डे दांडी? फक्त बायकोसाठी वेळ असतो नाही? हो, बायकोसाठीच वेळ. तुला काय करायचं आणि तू काय करतेस ग इथे? तुला नाही वाटत काम? आज नाही का सतीश हाक मारत? ओ काय ना आदित्य, आता स्टेप बाय स्टेप तुझ्यावर लक्ष ठेवायचं हेच आता माझं काम. कळलं? कळलं कळलं. आणि काय रे, दांड्या मारतोस ऑफिसला? शेखरला फोन करून सांगितलं असशील ना? हॅलो शेखर, माझी ना तब्येत जरा बरी नाही आहे रे, मी उद्या येतो ऑफिसला. शेखरला फोन करते आणि सगळं खरं खरं सांगते आणि बघ तुझी कशी वाट लावते. अर्जुन, मोबाईल दे माझा. नाही देणार, नाही देणार. मी देऊ का? चल फुटे तुम, चल फुट म्हणतो. नाही फुटणार, नाही फुटणार. माझी कॉफी येते. कॉफी तिथे हॉल मध्ये जाऊन प्यायची, तिथे माझ्या रूम मध्ये नाही. चल आला मोठा. काय रे, रूम काय फक्त तुझी एकट्याची आहे? मेघनाची पण आहे. अरे वा वा वा, आता एकदम मेघना आठवली का? इतके दिवस तर बोलणं पण जड जात होत ना तिच्याशी.
होय होय हे रडू बाई लागले लगेच रडायला. चल बस इथे गुपचूप. काय झालं रडायला आदित्य? अरे खरच मी मुद्दाम ती पेटी नाही उघडली रे. मी जाजम काढायला गेले होते आणि मला ती पेटी दिसली. मला ज्वेलरी बॉक्स आहे असं वाटलं आणि मी ती पेटी उघडली तर हे सगळं झालं. शपथ कोणी काही बोलतंय का तुला? आणि अर्जू जे काही झालं ना ते सगळं चांगल्यासाठीच झालं. आणि कोणी काहीच बोलत नाहीये तुला? तो नाही बोलत आहेस रे, पण सतीश बोलतो ना. काय? हेच की पेटी उघडून मी तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसलं, तुझ्या पर्सनल स्पेस वर अतिक्रमण केलं. असं म्हणाला तो? हो. तुला असं म्हणाला? हो बघ ना रे. मानला त्याला. सॉलिड डेअरिंग बस यार तो. मग काय? काय सॉलिड डेअरिंग? अरे म्हणजे एवढं सगळं बोलला तुला तर तो मूर्खा बावळट मंद धान तुला तर बघते मी. अरे पण मान्य कर ना अर्जू. सांगितलं तर ना तुला टॉम अँड जेरी सारखे भांडत असतात सतत. मी जेरी आणि हा टॉम लबाड. हो जेरी असायला ना आयक्यू असावा लागतो. काय सांगते मी अर्जू, कॉफी सांडेल तर ऐकत नाहीये तुम्ही दोघही. कॉफी गार करून पिणार आहात का? काय नंतर मला वेळ नाही आहे अर्जू. हे थँक्यू. हे थँक्यू. तुम्ही एकमेकांना थँक्यू. बघू विजया तू सुद्धा सामील असं यात बघून घेईन तुला पण नंतर. मेघना आय एम सॉरी. ताई अहो आता सॉरी कशाला? नाही आत्तासाठी नाही सॉरी, त्या पेटी प्रकरणासाठी सॉरी. खर तर मी ती पेटी उघडायलाच नको होती आणि पेटी उघडल्यानंतर ऍटलीस्ट तुमच्या दोघांशी डिस्कस तरी करायला हवं होतं. जर ते केलं असतं तर इतकं रामायण घडलंच नसतं. माझं जरा जास्त साखरस्तळेपणा झाला ना. आय एम रिअली सॉरी ताई. पण ह्या सगळ्यातून शेवटी चांगलंच निष्पन्न झालं ना. झालं तर मग सॉरी कशाला म्हणता? आणि त्यामुळेच आपण एकमेकांच्या जास्त जवळ आलो ना. तू म्हणतेस ते बरोबर आहे मेघना, पण तरी सुद्धा मनापासून सॉरी. काय गे मेघना, आमच्या वेड्या बहिणीला रडवतेस? आदित्य आधीच आयक्यू कमी आहे तिचा. आदित्य मंद जा जा. नवरा बायकोंना रोमॅन्टिक गप्पा मारायच्या असतील ना जा. आम्ही नाही थांबवणार आणि नाहीतरी तुम्हाला काम नसतील पण आम्हाला भरपूर काम आहेत. काय ग विजया? चल आता. तुम्ही जर भांडला नाहीत ना तर घरी कोणाला चैन पडणार नाही. हो हे खरंय. तडतडी फुलबाजी आहे ती. आधी भांडायलाच लागली, म्हणाली राखी बांधायला वेळ नाही पण बायकोसाठी दांडी मारतोस वगैरे. आणि मग अचानक रडायलाच लागली. कशासाठी? म्हणे मी तुमच्या पर्सनल स्पेस वर अतिक्रमण केलं, ती पेटी उघडली. आता हे पर्सनल स्पेस तर नवीन काय? त्यांना असं म्हणाल का तरी कोणी? म्हणाले ना तुमचे नवनिर्वाचित बंधुराज. हो का? आमचे बंधुराज का? पण माझ्या दादाला नाव नाही ठेवायची. हो का? मग माझ्या बहिणीला का असं बोलला तो? हो मग
तू त्याच्या बहिणीला छळतोस ना? तुला? तुला छळतो मी? हो तुला तुला छळतो मी. हो म्हणजे कधी? नाही बोल ना अगं. छळतो नाही आता कुठे जाशील तुला? मी छळतो तुला. अच्छी बात नाही. खूप निवांत वाटत या देते. रिलॅक्स, कोणताही ताण नाही असं वाटतय. पेटी विसर्जित केल्यावर जणू माझा पुनर्जन्मच झालाय. ती मेघना कोणीतरी वेगळी होती, ही वेगळी आहे. तुझे मेघना. पण मला ना थोडं टेन्शन आलं होतं. विजया पण होती ना तुझ्या बरोबर, ऑकवर्ड वाटलं असणारच. ते तर वाटलंच, पण मोकळं वाटलं. क्षणभर जीव गलबलला माझा, पण आता पटतय. नियती नावाची गोष्ट असते खरच. अखेर आपल्याच रेशीम गाठी बांधल्या होत्या देवाने. माहित नाही, त्या आदित्यचं एक पेटंट वाक्य होत, वी आर डेस्टाइन टू मीट. ते आठवत आहे, पटतय. पण आपल्याच गाठी बांधल्या होत्या. वी वेअर डेस्टाइन टू बी टुगेदर. नाना महिना कळलं का पेटी विसर्जित केल्याचं? माहिती नाही. विजय त्यांनी सांगितलं असेल कदाचित. ओके. पण घरच्यांनी किती चटकन समजून घेतलं ना आपल्याला. फक्त फक्त काय? फक्त माई सोडून सगळ्यांबरोबर पूर्वी सारखं झालंय. पण होईल. माई खूप जास्त जवळ आल्या होत्या माझ्या. केवळ सून म्हणून नाही, व्यक्ती म्हणून. त्यामुळे त्यांना बसलेला धक्का जास्त मोठा होता. पण तू तिला खूप आवडतेस. खरंच? चल काहीतरीच. अरे तिला तू जास्त ओळखतेस की मी? तू म ए. पण मलाही त्या खूप आवडतात, म्हणूनच तर त्यांना न सांगण्याचा खूप त्रास होत होता मला. खरंच माई मला खूप आवडतात. आणि मला तुम्ही दोघी खूप आवडतात. लकी मी. देवा शी, सगळी वीण उसवायला लागणार आता. काय ग, काय झालं? अरे उसवतेस का? काही नाही हो, वीण चुकली. आता सगळं उसवायला लागणार. मजा मस्त. लहानपणी मला खूप आवडायचं. आई विणायची ना काय काय, मग चुकलं की मला द्यायची उसवायला. मग गडगडगड उसवायचो मी. मजा यायची. नाही यायला झालंय काय? वीण उसवायला काय लागतंय? दोन टाके घालून दाखवा मग कळेल. असं सोडवणं तोडणं हे खूप सोपं आहे, पण बांधणं जोडणं जुळवणं हे मात्र फार कठीण आहे बरं का. अहो सध्या पत्त्यांचा बंगला बांधताना तारांबळ उडते आपली, तर बाकीच्या गोष्टींच. बाकीच्या गोष्टींच काय? काय ग म्हणजे हेच आपलं
बाकीच्या काय नाती आपल्या माणसांमधले संबंध असंच म्हणायचं तुला नाही तोडणं मोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण असतं टोमणे मरणात अगदी पटाईत आहात हा पण पटवण्यात नाही ना पटाईत म्हणजे स्वतःचं म्हणणं दुसऱ्याला पटवण्यात नाहीये पटाईत हा अगदी खरंच वाटेल कोणाला तुला पटलंय सगळं संजीवनी